नमस्कार, मी अर्चना. श्री अन्नपूर्णा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण फिंगर चिप्स बनवणार आहोत, पोटॅटो फिंगर चिप्स. आणि आपण या ठिकाणी बटाटे घेतलेले आहे, 3 बटाटे घेतले मीडियम साईजचे, आणि सोलून घेतलेले आहे. आपण हे पहिले कापून घेऊया. हे आपण आता पाण्यात घालून घेऊया. थंड पाण्यात आपण हे घातलेले आहे. अशा प्रकारे आपण कापले आहे आणि आपण अशाच प्रकारे सर्व बटाटे कापून घेणार आहोत. या ठिकाणी आपण सर्व पोटॅटो अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. आणि हे परत एकदा एका पाण्यात घेणार आहोत. मी पाणी धुतले आणि एकदा एका पाण्यामध्ये घेणार आहोत. या ठिकाणी मी एका पातेल्यात पाणी ठेवलेले तापायला, आणि त्यात एक चमचाभरून मीठ देखील घातलेलं आहे. आता आपण याच्यात हे फिंगर चिप्स जे आहे कापलेले ते घालूया. आपल्याला खूप शिजून द्यायची नाही आहे, एकदम असं नॉर्मल त्याचा कच्चेपणा असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकदमच खूप शिजून नाही द्यायची आहे. पाणी कमी पडलं, मी थोडं अजून पाणी घालते. आपल्याला हे पूर्ण डीप झाले पाहिजे याच्यात. आपण हे असं फुल गॅसवर शिजवलेलं आहे, अगदी 2-3 मिनटं शिजवलेलं आहे. आणि आपण एक काढून बघित, मी गॅस बंद करते पहिले. तर मी एक काढून बघितलं आहे, हे बघा, असं दाब दिल्यानंतर ते तुटतं आहे. म्हणजे असं सहज नाही तुटत आहे, असं पटकन नाही तुटत आहे, असं दाब दिल्यानंतर तुटतं आहे. आणि हे असं खाल्ल्यानंतर आहे ना, असं कचकच नाही लागत, थोडंसा असा आवाज येतो पण कचकच नाही लागत. तर आपण अशा ह्या प्रमाणामध्ये शिजवणार आहोत. हे बघा, तुमच्या लक्षात येत असेल की मला काय सांगायचं आहे ते. अशा प्रकारे आपण म्हणजे मध्ये एकदम नरम पण नाही करायचं आहे, अशा प्रकारे आपण शिजवणार आहोत. आणि आता मी हे या ठिकाणी या पाण्यामध्ये सर्व काढून घेतले आहे. आपण याचं पाणी असं निथळून घेतलेलं आहे आणि ह्या एका टोपलीमध्ये हे घातलेलं आहे. या ठिकाणी माझ्याकडे कॉर्न फ्लावर आहे, ते मी याच्यावर घालते आहे. साधारण 2-3 टेबलस्पून याच्यामध्ये कॉर्न फ्लावर घातलेलं आहे. पाणी वगैरे घालणार नाही आहोत, याच्यातच हे असे मिक्स करून घेणार आहोत. साधारण या स्टेपमध्ये आपल्यावाली हे फ्रेंच फ्राईज झालेले आहे. आणि आपण हे एका फॅनखाली असं मोकळ्या ताटामध्ये वगैरे असं गार करायला ठेवणार आहोत. साधारण 1-1.5 तास आपल्याला हे फॅनखाली सुकवायला ठेवणार. अशा प्रकारे आपण हे मोकळं करून घेतलेलं आहे. त्यातच आपण आता थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहोत. आपण ज्या टायमाला हे शिजवलं त्या टायमाला आपण 1 चमचा मीठ घातलेलं होतं, पण आपण हे पूर्णपणे शिजवलेलं नाही, त्याच्यामुळे मीठ हे पूर्णपणे याच्यात उतरलेलं नाही आहे. तर मी वरतून 1/2 चमचा मीठ हे याच्यात घालून देते. म्हणजे आपले हे कॉर्न फ्लावर आणि मीठ व्यवस्थित त्याला सुकून जातील. आणि अजून 1/2-1 तासानंतर हे पूर्णपणे सुकलेले असतील, तर त्यावेळेस आपलं हे मीठ याला काही चिटकणार नाही. तर त्यासाठी आपण हे आत्ताच घालून घेतलेलं आहे. 1.5 तासानंतर आपण हे पुढची प्रोसेस बघूया. आपले पोटॅटो फिंगर्स हे 1-1.5 तास झालेलं आहे. आता आपण तळणार आहोत. तर आपण एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे, आपण तेल तापलेलं आहे. आपल्याला एका ठिकाणी टाकायची नाही आहे, नाहीतर ते पिकून जातील. आपण त्याचं कॉर्न फ्लावर घातलेलं आहे ना, गॅस फुल ठेवायचा आहे. फुल गॅसवर आपण पूर्ण तळून येणार आहोत.
आपल्याला क्रिस्पी क्रिस्पी असे लाल लाल तळायचे आहे. तर तुम्हाला त्याचा आवाज येत असेल असा करून करून. वैष्णव वाघ यांनी कमेंट घाल टाकलेली होती की फ्रेंच फ्रेंच फ्राईज बनवून दाखवा आणि कमेंटनुसार हे बनवण्यात आलेले आहे. खूप छान झालेले आहे. एकच रेसिपीप्रमाणे जर केले तर तुमचे देखील हे असे एकदम कुरकुरीत होणार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व बॅचेस करून घेणार आहोत. अशा प्रकारच्या फ्रेंच फ्राईज तुम्ही देखील बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या कशा झाल्या आहेत. आणि जर ह्या स्टेप प्रमाणे केल्या तर तुमच्या फ्रेंच फ्राईज एकदम 100% कुरकुरीतच होणार आहे. आणि यापूर्वी मी बराच टाईम हे केलेला आहे आणि त्यानुसारच मी तुम्हाला देखील दाखवलेले आहे. आणि अशा प्रकारच्या फ्रेंच फ्राईज तुम्ही बनवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.